बापराव वाळके बोलतोय, तुझ्या हजारावरती मुलगी पाळायला हा आले का गावात आले काय? बर बर या या, तुला का कोणाला विचारा बाबराव वाळके कुठे राहता म्हणून? हा या या येऊ राहिले पाहुणे. ओ दादा झालं ना काय चांग पाणी आले काय? आणलं आणलंय. थंड आहे ना? अहो लय गार आहे. हा मग ते पाहुणे यायचे इकडे ठेव येऊ ठेव. हा दादा कोणाच फोन होता? अरे पाहुणे येऊ राहिले. कोण? आपले ताईला पाहायला. कधी? आता. दादा मला सांगितलं पण नाही. तुला काय सांगतो एवढ्या वेळेला? अरे म्हणजे आज करते तुम्हाला. तुला सांगितलं एवढं कर फक्त. ताई कुठे गेली? मला काय माहिती. अच्छा तुम्हाला ते नाही सांगितलं. आता ताई कुठे गेली ते मला माहित नाही. सांगितलं घरी जाय तिथे असेल बाय. तिथे काय गेली? तिला ना पाहुणे राहिले टप्प्यान बोलायला म्हणा. तिथे काय गेली? अरे मग तिला काय मेकअप मेकअप करायला गेली सर. मेकअप करायला गेली? तिची मैत्री आहे ना तिथं. तिथेच गेली ना? हा तिथे जाते. नाही दुसरी कुठे नाही जाणार. तिथे जाती तिला घेऊन ये टप्प्या म्हणा पाहुणे आले म्हणा दादा पाटील लवकर वय सांगती नाही मला काही नाही. जातो का तू आता? आलं वाटतं बरं का? आलं का नवरी सगळं? हा ए उतर ना लवकर बाच्या. मामा उतरतो. तुला लग्न करायचंय का नाही रे? करायचंय मामा. मला काय वाटत ना तो हालचालीवरून तुला लग्न करायचंय म्हणजे घाई करायला पाहिजे अशी पटापटा. आता पटापटा गाय करूनच निघालोय ना साऱ्या सकाळचं. चल मग आता पटापटा. लय थंडी मामा. इकडं ना लय गारवाय रे. गारवाय ना म्हणून तो लग्न करून टाकायचं. आता लय हिवाळा आहे. हा लय हिवाळा आहे. तुम्ही ना फार मला जाम करून टाकलंय आता हिवाळ्यामध्ये. काय झालं मामा? मा डोक्याला ताण देतोय. काय झालं? मग तुला थंडी वाढली का मला चोळून द्यायला लागत आहे तो पाय. मग आता माय पाय दुखतेच मामा. अरे काय तो वय झालं का? वय झालंय मामा. नवरीचं घर कुठे ते तरी सांगा. इथं असल ना चालणार. ते नाव काय त्यांचं? आता मला माहितीये का? तुम्हाला माहितीये मामा. बरं चुकी झाली चुकी झाली. बाबूराव वाळके म्हणून हे बाबू इकडेच राहिला असं वाटतंय बरं का मला. तुम्ही फोन केला होता ना आता त्यांना? हा त्यांनाच फोन केला होता का मी. मग मामा तुमच्या ध्यानात राहत नाही का? वय झालं आता मामा. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत जास्त डोसू नका. मला ना रात्री जरा जास्तच झाली. चला सकाळी ना उठलोच नाही मी. मी उठवलंय मामा तुम्हाला सकाळी सकाळी. हा तुलाच बरोबर उठवायला जमत आहे मला. मामा हा अंगठा चुकू का? कपना. अरे पोर पाहायला आलोय. तू कधी सोडशील हे काम चोखायची? सकाळपासून तुम्ही म्हणले अंगठा चोखू नको. तिथे गेल्यावर मग तुम्हाला विचारून घेतलं. लय कवाच अंगठा तोंडात घालूशी वाटत होता मला. काहीच नको घालू. घरी गेल्यावर काय तुला तोंडात घालायचं ते घाल. पण इथं आता काहीच तोंडात घालू नको. चला मग ये घर आहे का? घर आहे का? येस दिसतंय बरं का मला. येस घर दिसतंय बरं का बाच्या? ओ वाळके पाटील नमस्कार. नमस्कार. हॅलो 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 मामा. लय कंबर दुखत आहे का? आता काय करतो तो एवढा वाटत. तुला हे काम केले मी. कुठे बसू? बस ना हो बस ना बस इथं का? बस बस ते म्हणतील तिथं बस. तू काय तोंड करा ना इकडे बस यायचं मामा. आपण पोर पाहायला आलोय. आता कार्यक्रम मानल्यावर पोरीकडे तर कोणी पाहुणे दिसती नाही. कार्यक्रम नाही आहे बाळा. मग आपण फक्त पाहायला आलोय पोरगी. हा पोरगी पाहायचं का? ये वडील पोरीचे असंय का? राम राम. बाबूराव वाळके. वाळके ना? वाळके वाळके. आपल्या तालुक्यामध्ये नाव निघत. तुमचं ना? कशा बाबतीत? बाबूराव वाळके. नाही नाव निघत म्हणजे कोणत्या बाबतीत? नाही आपल्या म्हणजे कामच नाही ना. काच कोणतंही काम करायला लावा. आपण म्हणजे कोणतं कोरड्यात येत नाही कधी? कोरड्यात नाही. वल्ला हातच. वल्ला हात डायरेक्ट म्हणजे खड्डा खांदा लावले तुम्हाला असे रस्त्याच्या कडेला तरी असा? वल्ला हातच. का तालुक्यात का बरं नाव निघत तुमचं? हो मावळ तालुक्यात नाव असं निघत. कोणतंही काम करायला सांग.
कोणताही पण काही काढायला पहिलं माझ्याकडे काढायचं सगळं जमत आहे का मामा आपल्या बाजूच्या घरामध्ये नाही का वाड्यामध्ये लोक म्हणते लय मोठे सोन्याचे हांडे काढून देतील का देतील ना देतील ना काढून मग एवढे सोन्याची हांडी काढून द्या बरं का शेजारचे आम्हाला देशाल ना कळवा फक्त मला फोन करा देतील ना काढून देतील ते कवा करायला तयार काय काय बरं बरं मी काय म्हणतो मग यायचा कार्यक्रम आवरून काय काय बघायचा लगे मग काय पोरतो मेकअपला जाईल मेकअप लागेल कवा येईल अजून येईल 5 मिनिटात येईल नक्की मग त्यावर आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारू ना यांचे पाहुणे रावळे आपल्या गावाला आहे का नाही कुठे कुठे ते विचारून घ्या ना मामा प्रवास कसा काय झाला आमचा प्रवास झाला चांगला झाला ना मोठी गाडी आणली ना आम्ही मोठी गाडी आणली लावली इथं लावली ना कोपऱ्यावर भेंडीच्या झाडा खाली सावली लावली हा सावली लावली तुमचं घर आले खोंदाडा मध्ये आम्ही पारिक राहतो मध्ये गावापासून हे बाई कोण फारिस्ट आमचं अहो फारिस्ट काय ते तुमचं घर स्वतः स्वतः आम्हाला पार नाकी दम आला तुम्ही राहत विचारलाय का विचारित चालू आहे पण काय सांगायचं रस्त्यात एका ठिकाणी थांबलो ते कुत्र माग लागलं गाडीत बसेल तरी मी जे काचा वर करून घेतल्या मामाने म्हणलं पहिले तुम्ही निघा याला ना लहानपण चावलं होत कुत्र तेव्हा यांनी घेतले सहा इंजेक्शन देंदीवर घेतले ते माहिती का सहा इंजेक्शन घेतले चोटून त्याच्यामुळे त्याला कुत्र्याची एवढी भीती वाटायची ते मोठ्या गाडी जरी असलं ना कुत्र बाहेरून भुकलं का लगेच घाबरत आहे गाडीच एवढं भीत आहे कुत्र्याला घाबरत आहे बाकी त्याच्या समोर वाघ जरी ठेवला ना तरी वाघ पळून जाईल पण तो नाही पळणार एवढं बरं मग मामा पोरीला बोलून घ्यायला सांगा ना दम काढतो का थोडा मला दम नाही निघत मामा मामा औ पोरीला सांगा ना बोलवायला लवकर बोलवतील पोरगी ना लाली पावडर लावायला गेली एवढा वेळ लागतो मामा लाली पावडरला काय माहिती पोरगी काळी गेली तर नसेल एवढा वेळ लागला मामा काळी असली तर मी काढणार नाही बर का सावळे असत चालन गोरी असली चालन पण काळे नाही करायचं मी नाही तुला विश्वास आहे ना बाच्या माव आपण गोरीत पोर करून नेऊ आज ओ मी काय म्हणतो ओळखे घ्या ना मग बोलून पोरेला बर का पाहुणे पोराला पाठवले पुरला घ्यायला येऊ राहिले ते बरं पाणी बिल प्याच का नको नको काय इच्छा तुला पाणी प्यायचं का रे मामा मला काय फेपसी प्यायची फेपसी फेपसी अरे गदड्या तो नाक आधीच वाहत आहे आणि तुला थंडगार फेपसी खायची का हिवाळ्याचे नागपूस नागपूस पहिले गानेडा म्हणजे अजून पोराला शंभर येते का पोराला नाही नाही सर्दी झाली तुम्हाला सर्दी झाल्यावर काय येत आहे मग पाणी येत आहे ना मग येत राहतंय त्याला थोडी दट तुमच्या इकडे ना गारवाय त्याच्यामुळे त्याला गटगट सर्दी झाली माहिती का मग त्याला सहन नाही वत बाहेर काढायलाच नाही अजिबात नाही एकदम नाजूक पोर आहे आमचं त्याला आहे ना गारव्याची अजिबात सवय नाही गारव्यात आला का लगेच त्याला सर्दी होती घरी ना नुसता बर्फात राहतो नाकातून पाण्याचा थेंब नाही निघत पण बाहेर निघाला का सर्दी होती त्याच बाजून आणले म्हणलंय ना अजून बाळे आमचं का हो आमची पोर कसं समजला माणूस अहो त्या बाबतीत आहे ना तो लई दीट आहे पक्का गाडी मी पोरीचं टेन्शनच घेऊ नका अजिबात नाही तर बरोबर सांभाळील तो पोरीला मला विश्वास आहे त्याच्यावर जर का माणूस हादरला ना भाऊ मग पाहा बाबा पोरीला पाहू हो तुमची पोर हादरून टाकील एवढा डेंजर माणूस आहे तो का हो चहा बी घ्या ना मग मी जाऊन तो चहा बी जाऊ द्या पोहे खाशील का मामा चहा नको आपण पोहेच खाऊ मी तेच म्हणतो तो पोहेच खाऊ कसं आहे माहिती का रोज खायची सवय आज सकाळी उठून लवकर निघून आलोय पोट रिकाम रिकाम लागू राहिले कवच मामा रडू नको पाहुणे मी काय म्हणतो कांदा पोहेच बनवायला लावा ना कांदा पोहे पण आम्ही बनवले ना आता मग बनवायला लावा मी आता नाही काय अजून पोरीलाच फोन करायचंय आधी काय करू मुला मुलीची पसंती करून घेऊ मग तेवढं मुलं आपण
पसंती नहीं आम से पोहे गेले का हेलो अरे चला ना पावरे कटाळा आले बस बस चला लवकर युवराज लगेच एकच मिनिट काय यार टाइम लागेल का तो आवरत नव्हतं दादा ए इतक्या का पाळगा का पाळगा हा कटा बघतो तुम्ही काय करतो नाका सुरू बाक दात बंद करा दातच पावटे की तुमचे पावणे लावायचं चौगायचं तुम्ही जाल राहिले आम्ही नाही बस बाट कर दादे चल जाऊ परत जपून राय बर का गदाड्या जर का तो आज लग्न ठरलं नाही ना तो कार्यक्रमच करून टाकेल घरी जाऊन मामा काही करून जमून घ्या पोर मला तशी थोडीशी चांगलीच वाटत ही थोडी नाही चांगली चांगली वाटते चांगलीच आहे ना जमून घ्या आपण पाहून घेऊ आता तू गब्बस अंगठा जर का तू तोंडात घातला ना तो अंगठा कापून टाकी आता नाही मामा काय चाललंय काय म्हणतो मग पाहुणे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा मग तुम्ही विचार ना आवडा मुलीला विचारू काय म्हणतो पोरीला वर करायला लावा ना मग काय अहो पदर असं म्हणा ना पदर अर्थ ना शेवटलं वर करेन दादा मी पदर माझे प्रश्न कवा पावरे निघून गेले वर्कर का पावरे गेले वर्कर दादा पूर्वी काय गेला ठाकरे बसले पावरे घेतात पोरीला आम्ही कधी बाहेर काढून करायचं म्हणणं बघता कसं करायचं आता पोर लागू राहील भाऊली एप्री कर वर्कर ओके दादा तू सांग ना मी ऐकणार ना पुरीचा काय कट वगैरे फरक आहे का मामा औ पोरगी क्यूट अच्छा भारी करत लागल पोरीला आवडली आवडली मामा पुरच बोलणं करून घ्या ना लवकर लगेच लगेच दोन मिनिट हो पारे विचारा टपक्यांना ए पोरी हा तूच तूच नाव काय तुझं अर्चना बाबराव वाळके वाळके बर मग शिक्षण काय झालंय तुझं मी आता डिवाइड जाते डीवाय मामा आपलं का टी वाय राहत एफ वाय राहत डीवाय काय नवीनच ऐकलंय बरं का मी पण नवीन शिक्षण जास्त शिकली काय ना मापेक्षा तुला शिक्षणाची काय करायचंय तुला पोर आवडली ना मला आवडली विचार विचार पुढचं विचार मामा ग बस ना बरं मग तुला काय आंबल पाणी दादा काय बोल राहिले आंबल पाणी अरे छंद विचारायचा आहे मला तुला काही छंद आहे का असं छंद नसता अग म्हणजे मिस्त्री बिस्त्रीचा काही छंद आहे का असं मिस्त्री म्हणजे काय दात घासायला लावायचे का बा तू असं आपण का मिस्त्री कोरगड शिकायचं बर 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 मी कोण गाबडू की ओ नीट बोला ना भाऊ आहे माझा भाऊ आहे काय मामा हो म्हणजे मला एकच चालाय बा तुला दास आले लागत आहे का नाही नाही एकच वाजाला आपल्या संघ घेऊ ना नवरी संघ तो कुठं घरी तर त्याच्याशी काय करायचंय तुला मग घरचे काम कोण करीन बायको काला करून न्यायची असतंय का अरे मग बर चालू विचारा पुढचं होय ना गब्बस बर का मध्ये मध्ये मला जर का डिस्टर्ब केला ना तो गब्बस बर मग तुम्ही विचारा काय विचारायचं हा आमचं झालं दादा नेमकं विचारलंच नाही पहिले ना लग्नाचं बोलून घेऊ नंतर मग ते फोन होय ना घेतील बोलून बोलशील ना बोलन बोलन काय आवडतंय काय नाही काय लागतंय तिला मामा तुम्ही असलो काय नाही सगळं करून घ्या ओके मध्ये फोन नंबर घेऊन टाका पहिले बस मग मी तुला नंबर दिला का तू ओके मध्ये एकदम टाईट विषय करून टाकायचं मला एक प्रश्न विचारतो विचारा ना म्हणजे काय काय तुम्ही एवढे मोठे लांबू का बरे म्हणजे मी अजून एवढा मोठा लांबू माणूस नाही काय तुला माझ्याशी लग्न करायचंय का त्यांच्याशी करायचंय मला अजून एक माहीत नाही का नवर देऊ कोणी बाबा काय
तुम्ही मा बाच्याचा फोटो नव्हता दाखवला का कोणा पण तावटी असं हे नव्हतं ना बांधेड गुंडळा असं बांधेल नव्हतं त्याला थंडी वाजू राहिली जाराटलं का हा तुला काय पाहिजे त्याला लागण्यानंतर पाय मामा तुम्ही मुलीला जन्म तारीख विचारलीच नाही जन्म तारीख विचारित बसायची का मग काय असलं वय नाही पण विचारायला लागत ना असं थोडी मामा असं विचार बरं विचारतो विचार मापेक्षा लहान आहे का मोठी मला काढायला पाहिजे मोठी असते तू नाही करणार नाही अजिबात नाही मी जमणार बरं पोरी जन्म तारीख काय का तुझी खानगावचा बंधारा फुटला ना खानगावचा बंधारा मामा कोणता आपल्या इकडचं खानगाव का त्यांच्या इकडचं खानगाव ए भाई तुमच्या इकडचं खानगाव का आमच्या इकडचं खानगाव तिकडचं नाही इकडचं इकडचं आहे का ते का फुटलं होतं मामा आयला आता ते कसं खेळायचं त्या पोरीच्या ना बापाला विचारितो विचारा मामा लवकर हो पाहुणे जन्म तारीख माहिती नाही पोरीला पोर म्हणते खानगावचा बांधारा फुटला जावा बांधारा आपला माहिती हा बरं तो 2004 मध्ये फुटला बर मग ही 2004 साली झाली का हा मग काय नाही चालन मामा म्हणजे मा पोर मापेक्षा लहान आहे मामा करत चला पाहुणे का आला नाव विचारा हा विचारा ना विचारा ना मग मी केलं होतं दुसरं काय नाही करा सुरुवात नाव काय तुमचं माझ मधुकर जळके मी जळके बातम्या तुम्हाला आहे पण वारलं लहानपणी त्याचं नाव नाही घेतलं का अहो माझं आजीचं नाव विठ्ठलराव होत मधुकर विठ्ठलराव जळके विठ्ठल का विठ्ठल 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 आमचं का विठ्ठल म्हणतो हिला सांगा विठ्ठल विठ्ठल बरोबर अरे एकच होत करा पुढे पुढे तुमचं शिक्षण काय झालं पाहुणे माझं शिक्षण आहे ना एम वाय झालं एम वाय एम वाय मला काय नाही करत दादा एम वाय म्हणजे काय मला तर नाही आजपर्यंत आठवलं मी एवढी कॉलेज गेली पण मला नाही आठवलं असं एम वाय एम वाय म्हणजे ते लय मोठं शिक्षण आहे डीवाय ना तुमचं झालंय त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं नाही नाही ते इथे नाही आम्ही ते जर्मनीला गेलो जर्मनीला जर्मनीला बाच्याला मी जर्मनीला शिक्षण दिलं सगळं चांगला खर्च मामानीच केलं बरं का माझं बाप ऐका माझा बाप जसा वारला ना तसा अख्खा शिक्षणाचा भार मामानीच उचललाय मामा फार बारीक होऊन गेलाय अहो ऐका मी जसं लहान होतो ना तसं मला मामानीच सांभाळलंय अख्खा शिक्षणाचा खर्च मामानीच सांभाळलाय माहिती का तुम्हाला आणि मा शिक्षणाला खर्च करता करता मामा पार वाळून इंग्लिश काडी मोडीच गोड झालं गप्रे गप गाळ काय सांगू येत ना हगलं मुतणं सगळं मी केलं बरं का मा हाताने करेल सगळे काम मीच करीत होते त्याचे नाही 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 म्हणूनच तुम्ही केलं मला मा बाच्याला शिकवायचं होतं मी लग्नच केलं नाही प्रश्न विचारू का हा विचारायचं म्हणजे एकच विचारते बरं एकच विचार रागण्याच्या दुसरं विचारला तरी बाई विचार पटकन तुम्ही ना लहान दिसता आणि ते मोठे दिसता माता मा संघ करी ती लग्न नाही नाही नको नको तसला नाही बोलते मी मग काय मानायचं तुला तब्येतीने माझं सांगितलं ना मा बाच्याने मला बाच्याचं सगळं करावं लागलं त्याच्यामुळे मी बारीक राहून गेलो तुम्हाला सांग का माझी तब्येत अशी त्यांच्यापेक्षा मामापेक्षा बरी म्हणजे कसं माहिती का मामाने मला लहानपणापासूनच ते खाऊ घालीत होते बॉर्नविटा माहिती का 4 लाख म्हणतात लॅक्स नाही बॉर्नविटा बॉर्नविटा मी आता आहे ना एम वायला बॉर्नविटा बॉर्नविटा बरी तू कधी खाल्लं नसल ते खाऊ घालेली मी मा बाच्याला मावशीच्या पुरीला खाऊ घालित तुमचा मावशीच्या पुरीला खाऊ घाल मी माझ्या स्वतःच्या बाच्याला खाऊ घालितोय सकाळी ना सकाळी मी मा हाताने त्याच्या दोन चमचे घातले बॉर्नविटाचे पोरी तो एवढा मोठा झालाय तरी अजून बॉर्नविटाच खातोय अरे बापरे मग म्हणजे अजून भेटेल आणि का हो पाहुणे अहो ही काय बोलत एवढं चर्चा नको बोलू भैया मी काय रॉंग बोलले तर मी हायच बरं मला विचार का त्या एवढं बाय आपण पोरीच जाते तुमची जन्मतारीख काय होते माझी जन्मतारीख काय मामा डोकं नका ना खाजू वाजायला का फोन आणू का ए पुरी गप बसते का मामा हो एवढं चिडू नका आपलं घर नाहीये आपण पोर पाहायला आलोय तू लगेच तिची बाजू घ्यायला लागला का लगेच मामा हा जमलं पाहिजे जमल जमल तू आहे ना पहिले जन्मतारीख आठव मामा
तुम्हाला माहित आहे का, मला माहित आहे माझी जन्म तारीख। हा काय म्हणतो, माझी जन्म तारीख तुम्हाला माहित आहे? काय फुटलं होत आता, म्हणजे माझ्याच बंधारा फुटलं। नाही त्याला माहिती आपण काय म्हणतो। अरे तू झाली म्हणून बंधारा फुटला असल। आता आठवलं बा, आमच्या गावातले पांडुरंग शेट आहे ना, आता नाही वारले ते, त्यांनी जी विहीर खणली होती ना, गावातली पहिली विहीर होती 12 परस, तिला जेव्हा पाणी लागलं होतं ना त्या साली आज आला। अरे कोणत्या साली दादा? माझा जे ना याचा जन्म आहे ना 2001 साली झाला। बरोबर पोरीला आहे ना 3 वर्षांनी लागले का कामाला? आहे ना मी पाहते। आता मी तुम्हाला सांगू का, छाप आयलाय मी। हा काय नोटा प्रेस मध्ये? हा म्हणजे नकली नोटा नाही का ते बाजारामध्ये लांब पोरायसाठी, ते छाप आयलाय नकली नोटा। शाहरुख खानचा फोटो राहतो माहिती तुम्हाला नोटीओ? शाहरुख खानचा राहतो, कधी सलमान खानचा राहतो, कधी अमिताभ बच्चन, कधी माझा लावसन, कटरीना कैफ। त्या नोट आहे ना, त्या नोट छापायलाय मी। त्याचा काय फायदा तुम्हाला? अहो मग मी तेवढं जेवढं छापील ना तेवढे आम्हाला कंपनी पगार देती। काय पगार तुम्हाला? अहो खाऊन पिऊन महिन्याला काय म्हटलं ना तरी 7-8 हजार रुपये देते मला खाऊन पिऊन। दादा त्याच दक्कत आहे तेवढं, त्याला खर्च काहीच नाही, आंबल पाणी अजिबात काहीच नाही। त्याच्यावर दक्कत आहे, माझं काय दक्कल? अहो तुम्हाला जर 7-8 हजार रुपये पगार म्हणते माझ्या ना, तर आमची मुलगी जर आली कसं बघायचं तुम्ही बघायचं कसं म्हणजे? आजकाल महागाई किती झाली हो पाहुणे, टेन्शन घेऊ नका तुम्ही। माझ्या नाव 25 बिघे जमीन आहे, सगळी याच्या नाव करून देतो। तुम्हाला काय ठेवायचं? मला काल ठेवायची, यांचं लग्न झालं का आपण चारी धामला निघून जाणार आहे एकदम। परत येणार का मग? अजिबात नाही, तिकडेच हिमालय जाणार आहे मी निघून साधू। तिला पाय काय आनंद राहिला, संन्यास घेणार आहे म्हटलं। मामा तुम्ही काल जाते पण आम्हाला सोडून? अरे तुमच्या दोघांमध्ये लुडबुड होईल, मी असल्यावर परत डोक्याला। घर मोठंच आहे पण मग तुला आता मा वैवत चाललंय। अगं पोरी रूम आहे पण तुमच्या दोघांमध्ये ना मला लुडबुड नाही करायची। आम्ही काय तुम्हाला म्हणलं लुडबुड करा, पण रूम आहे ना ते मामा। तुम्ही गेल्यावर मग आम्हाला करमायचं नाही ना मामा। अरे मग तुला मी करमणूक देऊ राहिलो ना बायको तुही। पण मामा तुम्ही माझ्यासाठी एवढं कष्ट केले, तुम्ही लग्न सुद्धा केलं नाही ना, आता आमचं लग्न झालं तुम्ही निघून जाणार म्हणजे कोणती गोष्ट झाली? नको, नवीन पोरे हिला मी सहन नाही होणार, तुम्ही दोघं सुखी राहा। आता कसं आहे ना, माझं वय झालंय बरोबर, अजून थोड्या दिवसात सगळं मला तुम्हालाच करावं लागेल जागेवर, त्याच्यामुळं मी काय म्हणतोय मी जातो बाहेर निघून, तुम्हाला ताणच नको। मी काय म्हणतो, पोराला मामा आहे ना? आहे ना, एक तुमच्या समोर एवढा मोठा मामा बसेल? मोठा आहे एकुलता एकच आहे मोठा मामा आहे पोराचा। मी म्हणजे हात किती चाललाय भाचा लहान आहे का भाचा मोठा आहे का मामा लहान आहे का? लहानच मोठं केलंय म्हणजे मापेक्षा मामा मोठाच आहे। अहो मी तुम्हाला रागरा केव्हा होता विचारल्याचा, पोराचा मामा मोठा आहे का बा असं विचारतो मामापेक्षा सांगायला। मामा काहीच राहिले, मी त्यांना मी तुम्हाला सांगितलं केव्हाच का माझं लहानपणापासून तर अख्या मामाने कष्ट केले, मला एकुलता एक मामा एवढा मोठा मामा तुम्हाला दिसत नाही का? एकच आहे एवढा? एक प्रश्न विचार, एक पोरी तू आहे ना एक एक म्हणता म्हणता दोन प्रश्न विचारले बरं का, आता हा तुझा तिसरा प्रश्न आहे। तू आहे ना काय विचारणार परत? अहो लग्न झाल्या विचारायचं दोघांना एकमेकांना काय विचारायचं तेवढं? अरे पोरी माझ्याशी काय करायचंय पाहुणे मला आहे ना काय कळत नाही। पोराच्या मामाला विचारायचंय। बर बाई विचार। जन्म रे जन्म काय कोणत्या शाळेत होते? जर्मनी जर्मनी शाळेचं नाव सांगाल का मला? अरे येडे तिथे शाळेत नाही राहती, याला मॅडम घरी शिकवायला यायचं डायरेक्ट। त्या मॅडमचा नंबर भेटेल का? तुला काय करायचंय मॅडमचा नंबर? आमची जे पोरं होती त्यांना त्यांचा का पाठवायला? तुला काला नंबर लागत
त्या मॅडमचा नवरा आहे ना लय स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे ती मॅडम आहे ना कोणालाच नंबर देत नाही. मला दे ना, मी लेडीज आहे ना. काला देईल अजिबात नाही. फोन लागेल का पुरी? काला घेतली अगं, यायला गेले ते विमानाने. काय तिकीट होत? आता पाय, आता इला चौकशी हो. नाही पोर आवड मावली, आता काय काय करायचं? आता काय सांगा, मी काय म्हणतो, तुम्ही ना लग्न झालं ना यांना हानी म्हणलं जर्मनीला पाठवून देतो. जेव्हा मला जिथं जाऊ वाटेल तेव्हा मी तिथे जाईल. हे बाबा, हा जिथं जाऊन घ्यायच तिकडे घेऊन जाय बाबा, आणि डॉक्टरला ताणत देऊ नको मावला. हा जिथं ती म्हणली ना तिथं घेऊन जाईन मी. काय बस, जोडीने जायचं मस्त मजा मस्ती करायची. हा काय इच्छा नाही मामा, एक विचारू का? ए बाई ओ पाहुणे, एक एक विचारू म्हणता म्हणता येईने. विचारूच नको तू गप्पस. आता उठतोय ना, विचार विचार. परत मला बोलवर बसली, तू मला बोलून दिलं नाही, विचारून दिलं नाही. विचार एकदाच विचार. आता परत मला जर की म्हणली ना एक विचारू एक विचारू, मग तुला सांगतो. अरे विचार ना, मग तुम्ही थोडं दमखा ना मामा. जाता तुम्ही काय एवढं आई परवा ते लग्न त्याला करायचंय. थांबा 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 मामा, लय तापड स्वभाव चालायचं नाही तर तुम्हाला घरीच सांगितलं होतं मामा. जाशाल उकडून थोडं दमानं घ्या. मग तिला कळत आहे का? चार टाइम विचारलं, एक विचारू विचारू द्या ना, आजच विचारीन ना मामा. अरे एक विचारायला गेली का दहा प्रश्न विचारी ती पोर. मग विचारू द्या ना मामा. बरं बाबा विचारू दे. हा विचार बाई, विचारू का? हा फक्त मी जीव नाही देणार बा. नाही मला जीव नाही लागत. मग नाही विचारते. हा काही पण करेन ना. मग तुम्ही स्वयंपाक बनवू शकता का? स्वयंपाक मग बनवेल ना, मला तर लय आवडतो स्वयंपाक बनवायला. तुम्हीसाठी घर पुसू शकता का? मग सकाळ संध्याकाळ काय असं लोटांगण येणार का? लोटांगण नाही, मा हातानेच अजूनही बी का चहा आणला तरी मा हातानेच पुसून घेतोय मी. आणि जर वेळ आली तर तुम्ही मला माझ्या बापाकडे आणून घाल का? मी तो बापाकडे राहायला यायला सुद्धा तयार आहे घर जावाय म्हणून. भावाने कुठे जायचं? नाही रात्री आपल्या सोबत, काय अडचण नाही. भैया बरं तुला हाताखाली. बरं मग तुम्ही माझ्यासाठी काय विचारायला तयार आहे? काही पण. मग मला ताई म्हणा ना. मामा काय रे पोरी, असं बायकोला का ताई म्हणताय का कधी पण? म्हणते ना. काय बोलते तू? म्हणतो. कोण? आमचा तात्या. कोणता तात्या? ताईला ताईच म्हणतो. कोणता तात्या हो तू? आमचा तात्या तू बांधव आहे. हा तू राहणार आहे का? काय 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 बाय झाली? हा चालले बुक लागली दिवाडून वावरत जेवत राहत. म्हणजे बायकोला ताई म्हणतो का? म्हटलं म्हणतो. त्याला काय राहिला मामा, हे आपल्याला नाही जमायचं. मी बायकोला ताई म्हणू शकत नाही. मग काय म्हणाल? मी तिला काय म्हणन, तिच्या नावानं हाक मारीन मी. स्वीट हार्ट म्हणायचे. स्वीट हार्ट म्हण. स्वीट हार्ट काय? स्वीट हार्ट. स्वीट हार्ट म्हण. स्वीट हार्ट. काय अमेरिकेचं विमान गेलं होतं का? अमेरिकेचं विमान नाही गेलंय, माझ्या पोरगाचा जर्मनीला होत त्याच्यामुळे. जर्मनीचं नाव सांगा ना इंग्लिश मध्ये. जर्मनीला इंग्लिश मध्ये जर्मनीच म्हणताय ना. आम्हाला त्याची स्पेलिंग सांगा. आता शिकायला गेलो ते. ए बाई तू लग्नानंतर स्पेलिंग विचार, एक विचार म्हणून म्हणून तो 100 प्रश्न झाले. हे बाबर काय काय कर मामा. जाशाल तुम्ही आमचं नका सांभाळा बरं का? सांभाळा तुमच्या पुरीला समजत नाही. प्रश्न विचारू नका आता काय. मामाला पाणी दे, पुष्ण पाणी दे पाहुण्या. पाणी पास बरं एक विचारू का? हो पाटील मी काय आणतो? हा बोला बोला. बरं तुम्हाला मी 2 दिवसात फोन उकळतो. बर बर बरं. तिला विचार करतो मग तुम्हाला 2 दिवसात फोन सांगतो. बर बर लवकर कळवा. हो लगेच तुम्हाला काय मामाला देत नाही. ऐका ना आत्ताच कळवा ना, आत्ताच सांगा ना. आम्हाला घरात बसून डिस्कशन करावं लागेल ना पहिले. घरात घासायचे? अरे डिस्कशन करायचं. बैठक बसायची घरात. काची बैठक? लग्नाची. आमच्या आमच्या नातेवाईकाला विचारायचं करायचं काय करायचं कसं करायचं. नाही पोरगा आवडला हुंडा घ्यायचा. हुंडा आमच्या कोण? आम्ही काला हुंडा देऊ तुम्हाला? ओ ते नाही जमणार आम्हाला. म्हणजे हुंडा बिंडा अजिबात नाही. अरे तुम्ही तुम्हाला पोराला मामा एकच आहे. मग सगळं तुम्हीच करीत आले. मग तुमचं काय घ्यायचं?
काय आता पोर आल्यावर सगळं आमचंच घेणार आहे ना मग आता प्रॉपर्टी बिपर्टी तुम्ही दोघच राहणार आहे तुमचं झालं सगळं कमवतोय त्याच्यापेक्षा दुपटणे 15,000 मी कमवतो अरे 25 बिघे 25 कोटीची जमीन आज त्याच्या नावावर राहिलो मी 7,000 काय पाहुणे बाबू मामा मामा ही पोर आहे ना ही पोर गब्बा सावर का तुम्ही मामा तापू नका जास्त उचकाल तुम्ही उचकून जाशाल लग्ना पर्यंत जागा ऐका ना तुम्ही आता म्हणजे पोरगा पोरगी काय तुम्हाला आवडलं नाही आवडलं ते आता सांगत आहे काय नेमकं आता आम्ही दोन दिवस निरोप देऊ दोन दिवसांनी नक्की फोन करा आता विचारू द्या विचारू द्या बाबू चाल आता मेन थांबलो ना हळू हळू एवढं सांगा तुम्ही मफलर का बांधून आले थंडी वाजती लय लय चला व्हायला पाहुणे अवघड चोळी चालले बाबा मामा तुम्हा मुलं मला पोळे खायचे राहून गेले मामा अरे इथं माझा जीव जायव आला आहे तुला पोयाच पडलंय दिला का उचकून आपण एकच प्रश्न विचारायची तुझ्या विचारील पण मी नीट विचारील दादा बरं आता किती लोक पाहुणे आणायचे म्हणजे तो लवकर झाला तसे आज लग्नात वक्त आलाय दात पाडले करू मी करून द्या माझं नाही नाही मग ऐकून द्या आणि सोबत पहिले इथं करून द्या जसं केलं ना याच्या लग्नात येते ना याचे मित्र त्याचं संघ करू नाही नाही तसं घे तुला भाऊ म्हणत्या सरळ भाऊ म्हणते तुला म्हणजे माय भाऊ आहे ना त्याचं तुला बहीण म्हणत अरे तुझ्या बहीण तुझ्या बायको कडची येते ना मग बायक तू असं करतो मला माझ्या मारू दे ना काय बोलत ही पोर काय काय फरक पडला दादा हळू